मी आपले शाळेचे एसएमसी मेंबर्स आणि पीटीए मेंबर्स यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. पीटीए अध्यक्ष रावसाहेब भोसले, एसएमसी मेंबर मुकेश भाऊ, बिराडे मॅडम, आफरे मॅडम, रवींद्र पाटील सर, सर्व पीटीए आणि एसएमसी मेंबर यांनी व्यासपीठावर यायचं आहे अशी मी विनंती करतो. सत्कार करताना संस्थेचे चेअरमन, एसएमसी मेंबर, पीटीए मेंबर आणि आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम, आबासाहेबांनी या 13 वर्षामध्ये एकही गॅदरिंग बोरा सेंटर स्कूलचं टाळलेलं नाहीये. माझ्यावर त्यांचं अतिशय प्रेम आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक कलागुण त्यांच्याकडनं मी शिकलेलो आहे आणि त्यांनी जसं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर चाललो आहे. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या विनंती करतो. परळा शहरामध्ये बरेचशी विकासकामं या वर्षभरामध्ये आणलेली आहे की आपण सुद्धा आश्चर्य करू अशी विकासकामे कोटीमध्ये आकडे 20 कोटी, 45 कोटी, 70 कोटी आणि शाळेवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बोरा साहेब, त्यांचे सर्व मॅनेजिंग कमिटीचे सन्माननीय सदस्य, प्रिन्सिपल मॅडम, सर्व स्टाफ, उपस्थित जागरूक पालक आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी सुरेंद्र भाऊचं अंतकरणापासून अभिनंदन करतो की कोरोनाच्या भीषण कालावधी संपल्यानंतर मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली शाळा आहे की ज्यांनी आज पहिल्यांदा गॅदरिंग या ठिकाणी भरवले. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्राला तुम्ही या अर्थाने एक चांगला संदेश दिलेला आहे. शाळेची गुणवत्तेबद्दल आपल्याला कोणाला सांगायची आवश्यकता नाही. अतिशय गुणवत्तापूर्वक अशी शाळा या ठिकाणी चालवली जाते. त्याच्यामुळे भाऊ तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. एखादी शाळा, एखादी शिक्षण संस्था चांगली चालवणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि ती चांगली चालवून पालकांचा विश्वास संपादन करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही या ठिकाणी केली. आज खरं म्हणजे गॅदरिंग आणि या गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा रंगाचा बेरंग मला माझ्या भाषणाने करायचा नव्हता, परंतु त्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी 2 शब्द बोलायचा प्रयत्न केला. आणि तुमची ही जी प्रगती, ही प्रगती एवढंच रोपटा आम्ही बघितलंय, आमच्या हातून हे रोपटा लावलेलं आहे. आज या रोपट्याच्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि यांच्या ब्रँचेस आता व्हायला लागलेल्या आहेत. अंबड्यालाही भाऊंनी अशाही शाळा त्या ठिकाणी काढलेली आणि तिलाही उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो. शेवटी क्वालिटी असली की लोक आपोआप येतात. त्याच्यामुळे शिक्षण आणि क्वालिटी याचा सुंदर संगम करायला हवा आणि तो सुंदर संगम तुम्ही केलेला आहे. आणि या शिक्षणाच्या पवित्र मंदिरातून भविष्य काळामध्ये एक चांगले शिल्प निर्माण होतील आणि आपण आपल्या मुलांकडनं ज्या ज्या अपेक्षा, आपल्या ज्या मुलांकडनं ज्या ज्या अपेक्षा तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा या शिल्पातून पूर्ण हो अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो. तुम्हालाही शुभेच्छा देतो, पालकांनाही शुभेच्छा देतो, आपण सगळ्यांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो, आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब वेळात वेळ काढून. यावर्षी देवरे म्हणून विद्यार्थी आहे, त्याचा एमबीबीएस ला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला. आपल्याकडे 1 ते 10वी पर्यंत शिकायला होता, त्याला जे हॉस्पिटलला नंबर लागला त्याला वर्षाला एमबीबीएस ला फी फक्त 13,500 रुपये.
JEE ला सुद्धा या वर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे. किरण चौधरी सरांचा मुलगा लोकेशचं सुद्धा JEE मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि तो भारतातून 677 क्रमांकाने आलेला आहे. त्याचा सुद्धा IT कॉलेजचा नंबर लागलेला आहे गव्हर्नमेंट कोट्यामध्ये. अशा पद्धतीने आपण शाळा सुरू झाल्यापासून जवळजवळ 12 विद्यार्थी या शाळेतले MBBS गेलेले आहेत आणि JEE ला जवळजवळ 22 विद्यार्थी गेलेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना मी उद्या बोलवलेलं आहे, उद्याच्या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. सगळ्यांच्या पालकांच्या सुद्धा शुभेच्छा आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्या प्रगतीमध्ये सर्व पालकांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आमच्या शाळेचा स्टाफ अतिशय मेहनत घेतो, प्रिन्सिपल मॅडम सगळ्यांकडनं करून घेतात आणि स्टाफ सुद्धा मेहनत करतो, म्हणूनच शाळेची उन्नती होत आहे. धन्यवाद बाबासाहेब.